मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत. कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत. त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 6वी मराठी बालभारती या काळाच्या भाळावरती. या काळाच्या भाळावरती या कवितेचे कवी आहेत उत्तम कोळगावकर. ग्रामीण परिसराशी निगडित अशा अनुभवातून व प्रतिमा सृष्टीतून चिंतनशील कविता रचणारे असे हे कवी आहेत. अतिशय आशय संपन्न, लयबद्ध व दर्जेदार काव्य लेखनासाठी हे कवी प्रसिद्ध आहेत. अनेक मासिकातून कोळगावकर यांनी काव्य लेखन केलेलं आहे. जंगल झडी, तळपाणी हे त्यांचे काव्य संग्रह प्रसिद्ध आहेत, तर छप्पा पाणी हा त्यांचा बाल कवितांचा संग्रह प्रसिद्ध आहे. या काळाच्या भाळावरती या कवितेत कवीने परिश्रमाचं महत्व सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे. एक त्यांनी संदेश दिलेला आहे की कोण या जगामध्ये अशक्य असं काहीही नाहीये, तर कोणत्याही गोष्टी अशक्य नसतात, आपण त्या शक्य करायच्या असतात आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. संतांनी सुद्धा म्हटलेलं आहे, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. मग प्रयत्न केलं तर कोणतीही प्रयत्न केले आपण तर कोणतीही गोष्ट असाध्य नसते. मात्र हे प्रयत्न करत असताना येणाऱ्या अडचणी, समस्या यांना न घाबरता नवीन नवीन विचार आपण शोधून काढले पाहिजेत आणि त्यातूनच आपल्याला नवीन दिशा सापडतील. थोडक्यात, अशक्य असे काही नसते हा संदेश या कवितेतून कवीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वप्रथम आपण या कवितेचं वाचन करूया. या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लावटिळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा. नित्य नवी तू पाही स्वप्ने साकाराया यत्न करी, सूर्य फुलांच्या फुलवी बागा उजेड यावा घरोघरी. वाहत येवोत समृद्धीच्या नद्याच सगळ्या खळाखळा, आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा. काट्यांमधल्या वाटांमधूनी चालत जा तू पुढे पुढे, या वाटा मग अलगद नेतील पाऊस भरल्या नभाकडे. झळा उन्हाच्या सरून जातील नाचत येईल पाणकळा, आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा. अंधाराला तुडवीत जाऊन घेऊन ये तू नवी पहाट, कणाकणाला उजेड देऊन उजळ धरेचे दिव्य ललाट. डोंगर सागर पत्तर यांना सुवर्ण सुंदर देई कळा. उंच आभाळी घेऊन झेपा काढ शोधून नव्या दिशा, नवीन वारे घेऊन येतू घेऊन येतू नव्या उषा. करणी मधुनी तुझ्या गाऊ दे धरणी वरल्या शिळा शिळा, आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा. आता या कवितेचं आपण वाचन केलेलं आहे. आता आपण ही कविता तालात ऐकणार आहोत. आता साईली मॅडमच्या सुमधुर आवाजात ही कविता आपण ऐकणार आहोत. या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लावटिळा, या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लावटिळा, आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा. आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा. या काळाच्या भाळावरती तेज
तू लावटिळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा ला 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 नित्य नवी तू पाही स्वप्ने साकाराया यत्न करी नित्य नवी तू पाही स्वप्ने साकाराया यत्न करी सूर्य फुलांचा फुलवी बागा उजेडयावा घरोघरी सूर्य फुलांचा फुलवी बागा उजेडयावा घरोघरी वाहत ये समृद्धीच्या नद्यास सगळ्या खळा खळा वाहत ये समृद्धीच्या नद्यास सगळ्या खळा खळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा ला 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 काट्यांमधल्या वाटांमधुनी चालत जा तू पुढे पुढे काट्यांमधल्या वाटांमधुनी चालत जा तू पुढे पुढे या वाटा मग अलगदनीतील पाऊस भरल्या नभाकडे या वाटा मग अलगदनीतील पाऊस भरल्या नभाकडे घळा उन्हाच्या सरून जातील नाचत येईल पानखळा घळा उन्हाच्या सरून जातील नाचत येईल पानखळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लावटिळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा ला 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 अंधाराला तुडवित जाऊन घेऊन ये तू नवी पहाड अंधाराला तुडवित जाऊन घेऊन ये तू नवी पहाड कणाकणाला उजेड देऊन उजळ धरेचे दिव्य ललाट कणाकणाला उजेड देऊन उजळ धरेचे दिव्य लला डोंगर सागर पत्थर यांना सुवर्ण सुंदर देई कळा डोंगर सागर पत्थर यांना सुवर्ण सुंदर देई कळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लावटिळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा ला 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 उंच अभाळी घेऊन झेपा काढ शोधुनी नव्या दिशा उंच अभाळी घेऊन झेपा काढ शोधुनी नव्या दिशा नवीन वारे घेऊन ये तू घेऊन ये तू नव्या उषा नवीन वारे घेऊन ये तू घेऊन ये तू नव्या उषा करणी मधुनी तुझ्या गाऊ दे धरणीवरल्या शिळा शिळा करणी मधुनी तुझ्या गाऊ दे धरणीवरल्या शिळा शिळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लावटिळा या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लावटिळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा
मानवतेचा इथे मळा, मानवतेचा इथे मळा। या काळाच्या भाळावरती कवितेचा आता आपण भावार्थ समजून घेऊया। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला असंख्य परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते। येणाऱ्या अडचणींचा सामना करत त्यांना तोंड देत आपण पुढे गेलो तर अखेर यश हे आपलंच असतं। थोडक्यात कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला प्रयत्न करणं हे आपलं काम आहे आणि अशा प्रकारे सतत प्रयत्न करून यश संपादन करा असा संदेशच जणू या कवितेतून कवीने आपल्याला दिलेला आहे। या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लावटिळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा। काळ म्हणजे बालमित्रांनो, आपण बघितलं असेल की शेतकरी शेतामध्ये पीक पिकवतो, परंतु त्यासाठी त्याला अखंड मेहनत करावी लागते। मग ही मेहनत करताना कधी पाऊस पडतो, कधी पाऊस पडत नाही, कधी दुष्काळ पडतो, परंतु शेतकरी आपलं काम सदैव चालू ठेवतो। मग कवी आता या ठिकाणी काय म्हणतोय की काळ म्हणजेच आताचं युग। तर या काळाच्या भाळावरती, भाळ म्हणजे कपाळ, तर हा जो काळ आहे या काळावरती तू तेजाचा लाव टिळा, तेज म्हणजेच प्रकाश, एक प्रकाशाचा टिळा लाव, गंध लाव, आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा। आणि मग अशा प्रकारे तू जो कोणता काळ असेल त्या काळावर तुझं नाव उरवण्याचा प्रयत्न कर, तुझं नाव कोरण्याचा प्रयत्न कर, तू कष्ट कर, आणि मग तुझ्या या श्रमातून, तू केलेल्या कष्टातून काय मिळणार आहे तुला? मानवतेचा मळा इथे मिळणार आहे, माणुसकीचा मळा तिथून फुलणार आहे। ज्याप्रमाणे शेतकरी शेतात कष्ट करतो आणि मग कष्ट केल्यानंतर शेवटी शेतकऱ्याला काय मिळतं? पीक मिळतं। त्याचा जसा मळा फुलतो, पिकाने शेतकऱ्याचा जसा मळा फुलतो, त्याचप्रमाणे तू सुद्धा या ठिकाणी जो आताचा जो काळ आहे त्या काळामध्ये तुझे श्रम टाक, तू मेहनत कर आणि या ठिकाणी माणुसकीचा मळा फुलवण्याचा प्रयत्न कर। तर काळ म्हणजेच आताचे युग, भाळ म्हणजेच कपाळ, तेज म्हणजेच प्रकाश, नित्य नवी तू पाही स्वप्ने साकाराया यत्न करी, सूर्य फुलांच्या फुलवी बागा उजेड यावा घरोघरी। काय म्हणतोय कवी बघा, तू रोज नवी नवी स्वप्न पहा। बघा शेतकरी शेतामध्ये अगदी रोज नव्याने जातो, नव्याने सगळे प्रयत्न करतो, जसा सूर्य उगवतो शेतकरी आपलं अवजार घेऊन रोज सकाळी शेताकडे जातो, त्याचप्रमाणे तू सुद्धा या रोज उगवणाऱ्या सूर्याप्रमाणे नवीन नवीन स्वप्न पाहण्याचा प्रयत्न कर। ती स्वप्न साकाराया यत्न करी, साकारण्यासाठी तू काय कर? प्रयत्न कर। यत्न म्हणजे प्रयत्न। सूर्य फुलांच्या फुलवी बागा, आता या ठिकाणी कवीने सूर्य फुलांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे। सूर्य फुल तुम्हाला माहितीच असेल, सूर्य ज्या बाजूला वळतो त्या बाजूला हे सूर्य फुल वळत असतो। तर सूर्य फुल ज्याप्रमाणे सूर्याच्या दिशेने जातं म्हणजेच प्रकाश आपल्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे सूर्य फुलाच्या फुलवी बागा, सूर्य फुल बागांमध्ये फुलल्यानंतर प्रत्येक सूर्य फुल ती सूर्य किरण आपल्यामध्ये सामावून घेण्यासाठी सूर्याच्या दिशेने वळतो। सूर्य किरण जशी अखंड असतात, ती सूर्य किरण जशी त्या सूर्य फुलामध्ये जातात, त्याचप्रमाणे या सूर्याची किरण प्रत्येकाच्या घरात जाऊ दे, प्रत्येक घरात या सूर्याचा प्रकाश जाऊ दे, म्हणजेच प्रत्येक घरात उजेड येऊ दे आणि
समृद्धी येऊ दे, प्रकाश येऊ दे। नित्य म्हणजेच नेहमी, तर नेहमी तू नवीन स्वप्ने पहा, ती स्वप्न पाहण्यासाठी तू प्रयत्न कर। साकारणे साकाराया म्हणजे साकारण्यासाठी, प्रत्यक्षात आणण्यासाठी तू प्रयत्न कर। समृद्धी म्हणजेच ऐश्वर किंवा प्रगती, आणि अशा प्रकारे जर तू सतत प्रयत्न केले तर काय होईल, वाहत येवोत समृद्धीच्या नद्याच सगळ्या खळा खळा। आणि अशा प्रकारे तू जर अखंड प्रयत्न करत राहिलास, प्रयत्न चालू ठेवले, तर ज्याप्रमाणे नद्या खळखळ वाहत समृद्धी आणतात, त्याचप्रमाणे तुझ्या सुद्धा तू जो काही कष्ट केलेले आहेस, मेहनत घेतलेली आहेस, त्याचं चीज होईल आणि प्रगती किंवा समृद्धी ऐश्वर तुझ्याकडे येईल। आणि ही समृद्धी आणि ऐश्वर जर आपण शेतकऱ्याचं जर उदाहरण घेतलं, तर ती शेतकरी जेव्हा अशा प्रकारे कष्ट करतो, त्यावेळेला शेतकऱ्याला शेवटी जे पीक मिळतं, हे पीक म्हणजेच त्याची समृद्धी होईल। तर अशा प्रकारे कष्ट केल्यानंतर आपल्याला यश मिळणार आहे, म्हणजेच आपल्याला आपली प्रगती होणार आहे, आपल्याकडे समृद्धी येणार आहे। काट्यांमधल्या वाटांमधूनही चालत जा तू पुढे पुढे, या वाटा मग अलगद नेतील पाऊस भरल्या नभाकडे। आता चालत असताना सगळ्याच वाटा सोप्या नसतात, तर त्या वाटा अवघड असतात। शेतकरी सुद्धा जेव्हा शेतात कष्ट करतो, त्यावेळेला त्याला असंख्य कष्ट केल्यानंतरच हे पीक त्याला मिळू शकतो, म्हणजेच त्याला अखंड मेहनत करावी लागते, पावसाची वाट बघावी लागते। पाऊस पडल्यानंतर शेत नांगरणी वगैरे करून नंतर त्यात पीक पेरणी करून अखेर शेवटी त्याला हे पीक मिळतं। मग कवी म्हणतोय की वाटेमध्ये असंख्य काटे असतील, तर त्या काट्यांमध्ये सुद्धा तू तुझा प्रवास चालू ठेव, म्हणजेच तू सतत प्रयत्न करत राहा। अडचणी येतील, त्या अडचणींमधून तू मार्ग काढत काढत पुढे जा। या वाटा मग अलगद नेतील पाऊस भरल्या नभाकडे, म्हणजेच या वाटा तुला पुढे जाऊन ज्याप्रमाणे आकाशात ढग भरून येतात आणि या ढगातून पाणी पडल्यानंतर शेतकऱ्याचं पीक पिकतं, शेतकऱ्याला पीक मिळतं, त्याचप्रमाणे तुझ्या कष्टांचं फळ तुला मिळेल। आणि मग काय होईल, अशा प्रकारे शेतामध्ये तुझं शेत तुझं पीक जे आहे ते बहरून येईल, हिरवगार तुझं शेत येईल। थोडक्यात आपल्याला या ठिकाणी कवीने पावसाचं महत्व आणि पिकाचं महत्व एकमेकांशी सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर पाऊस भरल्या नभाकडे जसा शेतकरी या आकाशाकडे डोळे लावून बघतो, म्हणजे त्या पावसाची वाट बघतो जेणेकरून आपलं पीक पिकेल, त्याचप्रमाणे तू सुद्धा सतत प्रयत्न कर। कधीतरी आपल्याला सुद्धा अशा प्रकारे ओलावा मिळेल, पाऊस मिळेल, या सतत या आपल्या तुझ्या इच्छेने ही इच्छा धरून तू सतत पुढे चालत राहा। आणि मग काय होणार आहे, अशा प्रकारे समृद्धी येणार आहे, म्हणजेच झळा उन्हाच्या सरून जातील नाचत येईल पाणकळा। आतापर्यंत सोसलेल्या उन्हाच्या झळा, झळा म्हणजेच उन्हाच्या झळा, किंवा या ठिकाणी आपण म्हणू शकतो की शेतकरी जसं उन्हाळ्यानंतर पावसाळ्याची वाट बघतो, तर त्या उन्हाच्या झळा सुद्धा सोसाव्या लागतात। त्याचप्रमाणे मार्गामध्ये जे काटे येणार आहेत, जे अडथळे येणार आहेत, ते अडथळे म्हणजे जणू काही उन्हाच्या झळा होत, त्या तू सोस, त्यांचाही तू सामना कर। आणि जेव्हा या उन्हाच्या झळा संपतील, म्हणजे अडचणी संपतील, त्यावेळेला संपून जातील म्हणजे सरून जातील, त्यावेळेला पाणकळा येतील म्हणजेच पावसाळा येईल, पावसाच्या धारा तुझ्याकडे येतील म्हणजेच तुला सुख मिळेल। शेतकरी ज्याप्रमाणे
उन्हाळा संपून पावसाची वाट बघतो, पाऊस आल्यानंतर त्याचं शेत बहरून येतं आणि मग शेतकरी त्या भरल्या पिकाकडे अशा प्रकारे अगदी खूप मोठ्या आशेने आणि स्वतःच्या कर्तृत्वाने, कारण त्याने जी मेहनत केलेली असते त्याचं त्याला फळ मिळालेलं असतं, त्याकडे तो मोठ्या आशेने बघत असतो. अंधाराला तुडवीत जाऊन घेऊन येतू नवी पहाट. कवी काय म्हणतायत पुढे, अंधार जाऊन काय येणार आहे, सकाळ होणार आहे, रात्री नंतर सकाळ ही होणारच आहे, मात्र या अंधाराला तुला तुडवावं लागेल. म्हणजेच काय करावं लागेल, तर त्याला ओलांडून जर तू पुढे गेलास तर तुझ्या जीवनात नवीन पहाट येईल. थोडक्यात या ठिकाणी कवी सांगत आहे की अंधार आहे म्हणजेच दुःख आहे, तर या दुःखावर मात करून तू नवीन आशेची पहाट तुझ्या जीवनात आणण्याचा प्रयत्न कर. प्रकाश किरण येतात, जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेला प्रकाश किरण येतात आणि नवीन आशा जशी जागी होते तशीच दुःखातून सुख आणि सुखाची या आशा तुझ्या जीवनात निर्माण कर. कणाकणाला उजेड देऊन उजळ धरेचे दिव्य ललाट. धरा म्हणजेच भूमी किंवा जमीन, उजळ म्हणजेच उजळून टाक, तुडवीत म्हणजे चेपत, उजळ म्हणजेच प्रकाशित कर. सूर्यकिरण आल्यानंतर सूर्यकिरण काय करतात, सगळीकडे पोहोचतात आणि संपूर्ण जमिनीला पृथ्वीला उजेडाने जागे करतात, जणू पुलकित करतात. तर या ठिकाणी कवी सांगतोय उजळ धरेचे दिव्य ललाट. धरा म्हणजेच भूमी किंवा जमीन आणि ललाट, ललाट म्हणजेच कपाळ. ज्याप्रमाणे सूर्यकिरण जमिनीला सूर्यप्रकाश देऊन त्या जमिनीचं कपाळ उजळून टाकतात, प्रकाशित करून टाकतात, त्याचप्रमाणे दुःखाच्या अंधारावर मात करून तू सुद्धा आशेची नवीन पहाट तुझ्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न कर. फत्तर म्हणजेच दगड खडक आणि कळा म्हणजेच रूप. तर डोंगर सागर फत्तर यांना सुवर्ण सुंदर देई कळा. डोंगर सागर फत्तर यांना सुवर्ण सुंदर देई कळा म्हणजेच काय, तर ही सूर्यकिरणे जेव्हा या प्रकारे जमिनीवर पडतील, त्याचबरोबर डोंगरावर पडतील, समुद्रात पोहोचतील, खडकांवर पडतील, तर डोंगर समुद्र इथले खडक या सगळ्यांना या सोनेरी प्रकाशाची म्हणजे सोन्याची सुंदर झळाळी प्राप्त होईल, त्यांचं रूप बदलून जाईल. थोडक्यात ज्याप्रमाणे पहाटेचा सूर्य संपूर्ण निसर्गामध्ये एक प्रकारचं चैतन्य निर्माण करतो, त्याचप्रमाणे तू सुद्धा नवीन आशा नवीन प्रगती कर, जेणेकरून तुझ्या वाटेतील अंधार दूर होऊन दुःख नाहीस होऊन सुखाची वाट सुरू होईल आणि तू एक नवीन पहाट निर्माण करू शकशील. उंच आभाळी घेऊन झेपा काढ शोधून नव्या दिशा. आता कवी पुढे काय म्हणतोय बघा, आभाळ म्हणजेच आकाश आणि झेप म्हणजेच भरारी. तर उंच आकाशामध्ये तू भराऱ्या घे, कवी सांगतोय आकाशात उंच भराऱ्या घे तू, काढ शोधून नव्या दिशा. त्या नवीन दिशा शोधून काढ म्हणजेच काय, तर या आहेत त्या दिशा नवीन शोधून काढ नाही, तर नवीन मार्ग तू शोध. तर अशा प्रकारे तू नवीन झेप घे. आभाळ म्हणजे आकाशातच जायला पाहिजे असं नाही, तर तू असे काही प्रयत्न कर की नवीन काहीतरी शोधून काढ, नवीन प्रयत्न कर. नवीन वारे घेऊन येतू घेऊन येतू नव्या उषा. उषा म्हणजे प्रभात किंवा पहाट. आणि अशा प्रकारे नव्या दिशा तू निर्माण कर, नवीन वाट शोध आणि ये नवीन वारे घेऊन येऊन तू
नव्या पहाटेला सुरुवात कर, म्हणजेच कोणतरी कामाला तू काय करायची आहे, सुरुवात तुला करायची आहे। करणी मधुनी तुझ्या गाऊ दे धरणी वरल्या शिळा शिळा। करणी म्हणजेच हात किंवा कर्तृत्व, तर तुझ्या या हातामधून म्हणजे तू या हातामधून जी काही मेहनत करणार आहेस, श्रम करणार आहेस, त्या श्रमामधून म्हणजेच तुझ्या कर्तृत्वामधून काय होऊ दे, तुझं कर्तृत्व या जमिनीवरच्या प्रत्येक दगडाला गायला मिळू दे। म्हणजेच तू अशी काही कर्तबगारी गाजव, शिळा म्हणजेच खडक आणि करडी म्हणजे कर्तृत्व, तर तू असं काही कर्तृत्व कर, अशी काहीतरी कर्तबगारी कर की या शिळा म्हणजेच खडक दगड सुद्धा तुझं कर्तृत्व जे आहे, तुझी कर्तबगारी आहे, त्याचं गाणं त्यांना गायला संधी मिळू दे। आता शिळा म्हणजेच खडक किंवा दगड हे काय आहेत, निर्जीव आहेत, मग हे निर्जीव खडक सुद्धा तुझ्या कर्तबगारीचं तुझ्या कर्तृत्वाचे गोडवे गाऊ लागतील, असं कर्तृत्व तू निर्माण कर। थोडक्यात कवी काय सांगतोय या ठिकाणी की नवीन काहीतरी तू शोधून काढ, भरारी घे, झेप घे आणि जगाला नवीन वाटा दाखवून दे। ज्याप्रमाणे शेतकरी शेतामध्ये कष्ट करतो आणि कष्ट केल्यानंतर शेवटी त्याला जे पीक मिळतं, त्यावेळेला त्या पिकाबद्दल त्याचं कौतुक केलं जातं, या ठिकाणी शेतकरी शेतामध्ये खूप मेहनत घेतो, येणाऱ्या समस्यांना तोंड देतो आणि अखेर त्याला हे पीक मिळतं आणि मग त्या शेतकऱ्याचं कौतुक सगळीकडे केलं जातं। म्हणजेच कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी श्रम करण्याची तयारी ठेवली पाहिजे, येणाऱ्या अडचणींना समस्यांना न घाबरता सामोरे गेलो तर आपण सगळं काही प्राप्त करू शकतो, अशक्य असं काहीही नाहीये, हेच या कवितेतून कवीने स्पष्ट केलेलं आहे। तर या कवितेत कवीने आपल्याला मानवतेचा मळा फुलवायला सांगितलेला आहे। मानवतेचा मळा म्हणजेच काय, तर अज्ञान, विषमता आणि काही मागासलेले जे विचार आहेत, या विचारांच्या अंधारामध्ये इथली मानवता ही झाकोळून गेलेली आहे आणि म्हणूनच तरुण पिढीने कष्ट करून या अज्ञानाच्या किंवा काही बुरसटलेले जे विचार आहेत, हे विचार नष्ट करण्यासाठी, नाहीसे करण्यासाठी कष्ट करून नवविचारांची बाग फुलवणं आवश्यक आहे। तर ही नवविचारांची बाग फुलवायला कवीने कोणाला सांगितलंय, तर तरुण पिढीला सांगितलेलं आहे आणि तरुण पिढीने अथक कष्ट करून, अपार मेहनत करून, या ठिकाणी जर ही अज्ञान, हे अज्ञान किंवा ही विषमता जर नाहीशी केली तर या ठिकाणी माणुसकीचा मळा फुलू शकणार आहे। थोडक्यात तेजस्वी विचारांचे शिंपण करून कष्टाने मानवतेचा मळा फुलवावा अशी कवीची अपेक्षा आहे। आणि कोणतीही गोष्ट अशा प्रकारे आपण प्राप्त करू शकतो, म्हणजेच यश हे आपल्याला मिळू शकतो, हे थोडक्यात कवीने या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे। तर त्यासाठी काय आवश्यक आहे, तर ज्ञानार्जन म्हणजेच शिक्षण, काही बुरसटलेल्या प्रथा नष्ट करण्याची आणि त्यासाठी नवविचारांची शिकवण रुजवण करणं,
हे अत्यंत आवश्यक आहे। तर अशा प्रकारे आपण आज या कवितेचा भावार्थ समजून घेतला। कविता नीट ऐका आणि तालात म्हणण्याचा जरूर प्रयत्न करा। पुढच्या भागात या कवितेवर आधारित काही प्रश्न आपण अभ्यासणार आहोत। तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात आणि चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। धन्यवाद। तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा। पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात। थँक्यू।